नमस्कार, मी रत्नकांत काव्यधारा या वेबसिरीजमध्ये मी पुढील कविता तुमच्यासमोर सादर करतोय. कवितेचं नाव आहे चाललो. कवी आहेत अजय रमेश चव्हाण, तरनोळ. आधारमय या वाटेवरी उमेद प्रकाशाची अंतरी तेवत चाललो. बोचलेल्या काट्यांची वेदना मनोमनी मी सोसत चाललो. आलो एकटाच मी, जायचे आहे एकट्याला. बरे वाईट कर्माचे भोग भोगावे लागेल मलाच. आयुष्यातील सुखदुःखाचे माझ्या धडे मी गिरवत चाललो. बोचलेल्या काट्यांची वेदना मनोमनी मी सोसत चाललो. जबाबदारी माझ्या कुटुंबाची घेतली मी माझ्या शिरावर. बंधने ही जपावी तर लागेलच, जरी एकटा आलो या धरेवर. संसार रूपी या गाडीला आधार मी देत चाललो. बोचलेल्या काट्यांची वेदना मनोमनी मी सोसत चाललो. गेलो सुमने तोडायला, काटेच माझ्या आले हाती. झुकावे लागले सगळीकडे, जतन करण्या नाती गोती. प्रेमाचे दोन बोल इथे मी सगळीकडे शोधत चाललो. बोचलेल्या काट्यांची वेदना मनोमनी मी सोसत चाललो. सुंदर आणि खरोखरच कवीला कवितेला साजेजी अशी रचना केलेली आहे. कवी अजय रमेश चव्हाण, तरनोळ. धन्यवाद.